अग काय म्हणत होती, तुझ्या पायाची दाशी बनवून ठेव, काय करणार होती, पैकीच न करणार होती का माझ, पाहते का कोण झाली दाशी, बाप्पा सासूबाईंना आणखीन वावत जाऊ देऊ नको, हे सगळं लय महागात पडणार आहे, या सासूबाई तर फार बिथरल्या, सासूबाई आओ, एक रुपया नाही येणार आहे आणि तुम्ही काही इमले बांधताय, कारभारीने एवढ्या टेन्शन मध्ये का दिसतायत, नक्कीच काहीतरी गडबड आहे, वजा झालं का थोडस, दागिन्यांच्या वजाने एकदम खालीच वाकायला लागली, काढून ठेवते, काढायचे मग काढायचे नाही तर काय, तुला काय वाटलं मी काय आंधण दिलं का काय तुला, काढून ठेव, काय साहेब कशी दिसते मी, अरे वा वा आपण तर सरकार वाड्यावरच्या लक्ष्मी दिसता एकदम, तुम्हाला कोणी विचारलं, मी आपलं बोललो, वा सुशीला देवी काय तुमचं वर्णन करावं, वा वा तुम्ही म्हणजे साक्षात लक्ष्मी दिसता, पण हे समजे दागिने तुम्ही तुमच्यासाठी घेतले का, नाही तर काय माझ्यासाठीच घेणार ना, आता एवढी 50 कोटी रुपयांची मालकीन होते म्हणल्यानंतर मला तसं राहायला नको का, बर ऐकलं का सोनसळेसे काय ह्या समजायचे किती पैसे झाले तुमचे सांगा बर, सगळ्याचे मिळून हार नाहीये पण 35 लाखाच्या घरात होईल, एवढंच झाले काय, ओ साहेब देऊन टाका त्या, एवढे पैसे मी कुठून आणू, अहो साहेब असं काय करताय, आता 50 कोटी रुपये हे काय समजे मी एकटीनं खाणार आहे का, तुम्ही पण हातच की मालकी नसलं म्हणून काय झालं, हातात काय शिल्लक राहील तर ना, अहो साहेब कशाला एवढा विचार करताय, पैसे आले की एक रकमी देऊन टाकू ना त्यांना, ऐकाय नाही काय, आणि हा ऐकाय का त्यांना एक 10,000 रुपये टीप म्हणून द्या बरं का, 10,000 टीप, मग एवढ्या लांब आलेत ती निव्वळ माझ्या सांगण्यावर ना, नको का तेवढं करायला, देऊ देऊ आम्ही, काय बोलताय तुम्ही काय पण, आणि हा साहेब म्हणजे बघा उद्या ना साडीवाला येणार आहे, ह्या सगळ्या दागिन्यांवर मॅचिंग अशा साड्या घ्यायच्यात मला, त्याला पण बोलावले त्याला पण पैसे द्यावे लागतील उद्या आपल्याला, सर्वाभूती परमेश्वर